मित्रांनो नमस्कार। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रात बहुजनांचा नेता म्हणून ओळख आहे। मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे एकनाथ खडसे यांना भाजप पक्षातून डावलले जात आहे। तोंड दाबून मुख्यांचा मार त्यांना भाजपमध्ये देण्यात येत आहे। ज्या कार्यकर्त्यांना एकनाथ खडसे यांनी घडवलं तेच कार्यकर्ते एकनाथ खडसे यांना चोरावर मोर झाल्याचे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे। उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे पक्ष बदल करणार असल्याचा महाराष्ट्रात वावड्या उठत असून मात्र या काही प्रमाणात सत्य असल्याचे खडसेंच्या चाहत्यांमध्ये बोलले जात आहे। कारण खडसे हे स्वस्त बसणारे नेते नाहीत आणि स्वस्त बसू देणारेही नेते नाहीत। 40 वर्षाचा दीर्घकाळ अनुभव सहजासहजी प्रस्थापित होत नाहीत। एकंदरीत जळगाव जिल्ह्यात भाजपचा कुठाही नव्हता अशा वेळेस मुक्ताईनगरच्या कोथळी गावातून त्यांनी सुरुवात केली आहे आणि बाकीच्यांची कुठे त्यांनी उपटून फेकली असून भाजपाचं कमळ तेव्हा लोकांना दिसलं आणि भाजपाला उत्तर महाराष्ट्र विदर्भात खडसेंच्या रूपात नवा चेहरा मिळाला। ती आक्रमक नेता म्हणून खडसे यांची ओळख आहे। 2014 भाजपच्या सरकार स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा असून स्वाभाविकच एकनाथ खडसे त्यावेळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे उत्तर महाराष्ट्राला मिळणारा मुख्यमंत्री या कुरघोडीमुळे गमावा लागला आहे। त्यामुळे वास्तविक 2014 मोदीचं वारं होतं, पण वाऱ्याचे वादळ करणारे खडसेसारखेच कार्यकर्ते असून म्हणून महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करण्यात आली होती। कदाचित मुलगा झाला की बारशाला घुगऱ्या खायला सगळेच जमतात अशी गत निर्माण होऊन खडसेंना डावलण्यात आला का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। खडसेंना 2014 नाराज केले जात असून त्यांचे परिणाम देखील भाजपला भोगावे लागले आहे। सत्ता गेली आणि हातात दुपाटणं, एकनाथ खडसे कदाचित हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधतील। त्यांनी घड्याळ बांधले तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात भाजप हे भुईसोपाट होणार हे मात्र निश्चित आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।